नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेले दोन महिने महाराष्ट्रभरामध्ये एकच विषय गाजतो आहे आणि तो आहे, आहे मराठा आरक्षणाचा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा पहिलं उपोषण स्वतः मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटे गावामध्ये जाऊन सोडवलं होतं त्यानंतर चाळीस दिवसांची मुदत जरांगे पाटील यांनी सरकारला दिली होती ती मुदत दसऱ्या दिवशी संपली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आरक्षण न मिळाल्यामुळं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्याची शिफारस जी होती ती सरकारनं न केल्यामुळेच मनोज दारांगी पाटील पुन्हा एकदा उपोषणात बसलेत अर्थात हे सगळं सुरू होत असताना काल अचानकपणे गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली ज्या त्यांच्या दोन गाड्या होत्या त्यांची तोडफोड झाली आणि या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आता मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाचा आणि गुणरत्न सदावर्तेंचा संबंध काही आजचा नाही आहे तो खूप जुना आहे ते वारंवार या संदर्भातल्या केसेस लढत आलेल्या आहेत त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील या प्रकरणातले याचिका करते आहेत आणि म्हणूनच सदावर्ते हे या प्रकरणातले एक स्टेक होल्डर आहेत आणि काल नेमकं काय झालं त्यांची काय भूमिका आहे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे तिथं काय होऊ शकतं त्यांचा विरोध काय आहे मराठा आरक्षणाला या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत सदावर्ते साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबईतमध्ये वंदे मात्र जय श्रीराम सदावर्ते साहेब तुम्हाला कधी कळालं की तुमच्या गाड्यांची तोडफोड झाली काल मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे हिंदुस्थानला महाराष्ट्राला आणि माझ्या मराठा भावांना माझ्या गाड्यांची तोडफोड किंवा माझ्यावर प्राणगत खाल्ला किंवा माझी हत्या ही माझ्या विचारापासून मला दूर नेऊ शकत नाही कारण या हिंदुस्थानामध्ये पन्नास टक्के खुल्या वर्गासाठीच्या ज्या जागा आहेत त्या देशाचं पिल्लर आहे ते या भारतीय संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि मला हे म्हणायचं आहे माझ्या गाड्या फोडणाऱ्यांना की ब्राह्मण असतील कोमटी असतील जैन असतील मारवाडी असतील सिंधी असतील किंवा मागासांमधले गुणवंत असतील ते हिंदुस्थानचे नागरिक नाहीत का आणि म्हणून काल फोडलेल्या गाड्या काही शुल्लक लोक जे कुणीतरी सांगते त्यांना किंवा प्रसिद्धीच्या हवासापोटी ज्या गाड्या ज्या पद्धतीनं फोडल्या गेल्या चालर चिलर हे करून मला हे सांगायचं आहे की त्या गाड्या फोडण्यामागे दोन कारणं आहेत एक यांचा बोलवता धनिता फोडणाऱ्यांचा कुणीतरी दुसरा आहे दुसरा म्हणण्यापेक्षा सन्माननीय आमदार राणेसाहेबांनी जे सांगितलं की त्या लोकांचं लोकेशन ट्रेस करा ते लोक उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर आदल्या दिवशी रात्री होते का ते होते ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यासोबतच मला हे सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेव्हा सत्तेत नसतात त्यावेळेसच अशा प्रकारच्या गोष्टी वर आणल्या जातात सांगायचं तात्पर्य मराठा आरक्षणाच्या संदर्भानं जे आज आक्रमकता आणण्याचा प्रश्न आहे मला सांगा जरंगे काय म्हणतात की आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने गाड्या जाळल्या किंवा गाड्या फोडल्या तर आरक्षण मिळणार आहे का त्या अंतर्वलीमध्ये बत्तीस पोलीस अधिकारी धारातीर्थ कर्मचारी आणि पोलीसवाली पोलीसवाले पडले एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारामुळे एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा जीव वाचला त्यासोबतच आमच्या लालपरी ज्याला आम्ही एस टी महामंडळाच्या गाड्या म्हणतो त्या गाड्यांची तोडफोड झाली तीन तीन दिवस लोकांना काम नव्हतं त्या पोटात त्या पोटाची भूक राहिली त्या लेकरांची भूक राहिली ह्या सगळ्या गोष्टीं आणि महाराष्ट्राला बंद अनेक ठिकाणी करण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज माझी गाडीची तोडफोड आज एका सन्मान्य खासदार कोणत्या समाजाचे कोणत्या पक्षाचे महत्वाचं नाही आहे परंतु ही तोडफोड हीच ती व्याख्या आहे का परत आज मी यांना प्रश्न विचारतो आज दुसरा व्हायलन्स आहे काल पहिला व्हायलन्स होता आज दुसरा व्हायलन्स आहे एका सन्मान्य खासदाराच्या गाड्या फोडल्या गेल्या हेच ते एका पेलणार नाही झेपणार नाही मला काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी शरद पवार यांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे हाच तुमचा सपोर्ट आहे का ह्याच कारणासाठी ह्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोलत कसं नाही तुम्ही लक्षात ठेवा आम्ही पन्नास टक्के खुल्या वर्गातली माणसं सुद्धा हिंदुस्थानी काँग्रेसच्या अध्यक्षांचं नाव हो काय पटोले साहेब पटोले नाना पटोले ना? साहेब नाना पाटोले जी तुम्हाला साध्या शब्दात सांगतो आरक्षणाचं कोणत्याही असंविधानिक ठरलेलं समर्थन करताना मी तुम्हाला सांगत आहे डंके की पे सांगत आहे खुले पन्नास टक्के खुल्या वर्गातले सुद्धा मतदार आहेत अख्या हिंदुस्थानात मतदार आहेत आमच्या सोबत लपंडाव खेळू नका आम्ही सुद्धा मतदार आहोत हिंदुस्थानी आहोत प्रभू श्री रामचंद्रांना मानणारे आहोत छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि असा लपंडाव आम्ही सुद्धा उघडा पाडू त्याच्यामुळं मला सांगायचं हेच आहे की कोणत्याही पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं गाड्यांची तोडफोड करून पाहिली किंवा काही जरी तुम्ही करून पाहिलं तर माझी भूमिका कडक आहे माझ्या रक्तातला शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या श्वा शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या खुल्या वर्गातील पन्नास टक्के खुल्या जागांसाठी लढत राहणार मला मी पहिल्यापासून यासाठी विचारतोय आपण टप्प्याटप्प्याने जाऊया तुम्हाला गाड्या फोडल्याचं कळलं कर कधी माझा पहिला प्रश्न खरं तो होता तो त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत पण पै आपण टप्प्याटप्प्याने पुढं जाऊ गाड्या कधी फोडल्याचं तुम्हाला कळलं काल सकाळी काल उशिरापर्यंत म्हणजे साडेचारपर्यंत माझा जो स्टेनो आहे त्यांच्यासोबत आम्ही काम करत होतो कारण का कालच एक म्हणजे बँकेची रिटर्न स्टेटमेंट झाला म्हणतो एका मोठ्या मॅटरमधलं जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद पवार यांच्याशी संबंधित आहेत असं म्हणतात त्या लोकांनी साडेसात टक्के व्याजदर का केलं hmm. याच्यासाठीची केस होती काल डॉक्टर जयश्री पाटील आणि इतर वकील काल हे डब रिटर्न स्टेटमेंट दाखल करणार होते मोठी केस होती तर ते सगळे हे कामं पाहत पाहत सकाळी साडेचारला आम्ही झोपलोत hmm. आणि त्यामुळं साहजिकच झोप ही असणारच तरी मी साडेसातला उठल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे मी योगासनाचे धडे देतो सुद्धा आणि योगा सुद्धा तर ते मी करत असताना कोणी डिस्टर्ब करत नाही वृत्तवाहिनीचा फोन आला पण मॅडमला वाटलं की रेग्युलर काहीतरी विचारण्यासाठी केला असेल आणि मॅडमने सांगितलं थोड्या वेळाने करा त्यानंतर पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की गाड्या फोडल्यात दुःख झालं कारण तुम्हाला सांगतो डॉक्टर गुणरतन सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील हे कष्टाच्या पैशावर विश्वास करतात मागे सरकारमध्ये उद्धवचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल त्या उद्धवच्या सरकारने आम्हाला एवढा त्रास देऊन पाहिला सगळे अकाउंट्स तपासले गाड्या तपासल्या कष्टाच्या तो आणि माझ्या कष्टाच्या गाड्या भावना असलेल्या गाड्या त्या गाड्यांवर म्हणजे ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली अत्यंत निर्दयीपणे त तोडफोड करण्यात आली ते पाहिलं पाहिल्याच्यानंतर मनात एक भाव निर्माण झाला अशाच प्रकारे हत्या जरी केली तरी यांना आरक्षण मिळणार आहे का उत्तर होतं मनानेच सांगितलं की नाही मिळणार ही 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 तांदळात म्हणजे मला कोणत्या समाजाला चुकीचं चा लेखायचं नाही ही खड्या एवढी माणसं आहेत ही वायलन्स करू इच्छितात परंतु खरा मराठा समाज माझ्यासोबत आहे काल तुम्हाला सांगतो हा नालकर मराठा आहे बाजूला बसलेला घरात स्वयंपाक करतो डेंबरे मराठा आहे गाड्या चालवणारे मराठा आहेत आणि तेहतीस हजार मराठे आमच्यासोबत आहेत आमच्या संघटनेचे सभासद आहेत पदाधिकारी आहेत आणि त्याच्यामुळं ज्या ज्यांनी गाड्यांची तोडफोड केली त्यांना मला सांगायचं आहे ह्या व्हायलंसमधून रिझर्वेशन मिळत नाही तर या व्हायलंसमधून परत दुसरी एक गोष्ट सिद्ध होते की आपण मागासलेले नाहीत आपण मसल पॉवरवाले आहोत आणि हे मसल पॉवर मी सुप्रीम कोर्टात वापरलेलं आणि हायकोर्टात वापरलेला शब्द आहे मला मला एवढं सांगा मग नंतर ज्या वेळेला गाड्या फोडल्या तुमच्याविरोधात घोषणाबाजी झाली मग या सगळ्यानंतर त्यांचा एकच प्रश्न आहे की गुणरत्न सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला एवढा विरोध असण्याचं कारण काय पण त्या प्रश्नाकडे येण्याआधी लोकांना फार उत्सुकता तुमच्या गाड्यांबद्दल तुमच्याकडे गाड्या आहेत तरी किती काल पण तुम्ही एक आलिशान गाडी कुठली तरी चालवत पोलीस स्टेशनला आलात तुमच्याकडे किती गाड्या आहेत आणि गुणरत्न सदावर्तीने एवढ्या गाड्यांचा शौक आहे का कसं आहे की माझे वडील होते ना एन यू सदावर त्यांना मामा म्हणायचे लोक ते इतके म्हणजे ते पहलवान होते तुम्हाला सांगतो आणि त्या पैलवान नाही ना म्हणजे खरं सांगतो ती स्टाईल आणि ते जीवन म्हणजे शोलेमध्ये जी गाडी होती म्हणजे जी बुलट साईडला साईड कार असलेली तशा रंगीन बापाचा मी रतने, गुन रतन आहे गुणरतन ते ते माझे वडील एवढे म्हणजे म म्हणजे तुम्हाला मराठवाड्यातली लोकं सांगतील की ते माझ्या मुलीला माझ्या झेनला त्या साईड कारमध्ये बसून शोलेमधल्यासारखे दोघं फिरायचे आणि म्हणजे ही त्यापूर्वीसुद्धा बैलगाड्या म्हणा तुम्ही पाहिलं असेल आमच्याकडे गाढव म्हणा हे हे कसं आहे की कुणाला पत्त्याचा शोक असतो आम्हाला पत्त्याचा नाही आम्ही निर्व्यसनी लोक आहेत आम्ही दारूचा पित नाहीत मुंबईत राहून आत्तापर्यंत मी डान्स बारमध्ये कधी गेलेलो नाही पाहिलेलं नाही तुम्हाला सांगतो दाढी कटिंग मी कुठं करतो तर तुम्हाला दादरच्या फुटपाथवर जी लोक फुटपा फुटपाथवर बसतात त्यांच्याकडून मी दाढी कटिंग करत असतो त्याच्यामुळं काही शोक जे आहेत शोक म्हणण्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो आहे गाड्यांची आवड नाही हो त्याच्या मेकॅनिझमची सुद्धा आवड आहे म्हणजे रिपेअर कोण करताय म्हणता रिपेअरिंग सुद्धा आम्हीच करतो आणि अशा म्हणजे तुम्ही म्हणाल की एकदमच नवीन गाडी वगैरे काही शोक नाही आम्हाला म्हणजे जुनी सुद्धा गाडी घेऊन त्या गाडीला एकदम म्हणजे मनासारखं तयार करणं ही एक हॉबी आहे आणि हॉबी असल्यामुळं आमचे ते म्हणजे मी असेल मला मला एक गाडी म्हणजे वकील आहे तर एक गाडी मला आवश्यकच असते जयश्री पाटलाला एक गाडी ते एक मोठे वकील आहेत त्यांना एक गाडी लागतच असते वडिलांची एक गाडी आहे ते तिसरी गाडी त्यांची आहेच त्याच्यामुळं आणि आई अध्यक्षा होत्या तुम्हाला माहिती आहे की आई ही महिला संघटनेमधली म्हणजे एक म्हणजे गाडी वडिलांची गाडी ती वडिलांची गाडी हरी गाडी आहे ती वडील आणि मी तुम्हाला सांगितलं ना ते रंगीला रतन होते ते एकदम यन्यू सदावर ते मामा माझे वडील म्हणजे एकदम शौकीन पान खायची स्टाईल जर त्यांची बघितली तर तुम्हाला सांगतो कोणत्याच पिक, पिक्चर मधला विलन पान खाऊ शकत नाही असं पान खायचे वाकडं तोंड असायचं गोरे गोमटे सहा फुटाचा माझा बाप होता म्हणजे त्या काळात म्हणतात की त्यांच्या खूप आयुष्य त्यांचं रंगीन होत त्यांनी गाडी दिलेली होती त्यांची त्यांच्या पैशाची तुमच्या ज्या दोन गाड्या तुम्ही घेतलेल्या होत्या काल त्यांची तोडफोड ते म्हणजे अक्क म्हणजे अत्यंत निर्दयीपणे निष्ठूरपणे तोडफोड झाली आता आता मूळ मुद्द्यावर येऊयात आपण की आता असं आहे की सर्वांना काय प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रामध्ये कुणीच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करायला गेली नाही मग सदावर त्यांच्या पत्नी किंवा सदावरती कुटुंब का गेलं त्यांचा मराठा आरक्षणाला इतका विरोध काय हिंदुस्थान आहे हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणारा माणूस मी आहे प्रभू श्री रामचंद्रांचे विचार हे भारतीय संविधानामध्ये रेखाटलेले आहेत आणि हीच संस्कृती आहे असं सांगणारा धारिष्ठानं मी पहिला माणूस आहे आय एम ए फर्स्ट पर्सन की प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारांचं रेखाटन दस्तूर खुद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताच्या संविधानात तुम्हाला अंतर्भूत आहे ही वेगळं कोणी सांगितलेलं नाही हे मी सांगितलेलं आहे हे नातं मी सांगितलेलं आहे ते रामराज्य मी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं पन्नास टक्के हिंदू आम्ही त्याच्यामध्ये मुस्लिमही असतील त्याच्यामध्ये इतर समाजही असतील हे खुल्या वर्गातल्या जागांसाठी आहे मग ते ब्राह्मण असतील वैश्य असतील जैन असतील सिंधी असतील किंवा मागासवर्गातली हुशार मुलं असतील मराठ्यांमधली हुशार मुलं असतील ह्या सगळ्यांसाठीच्या त्या पन्नास टक्के खुल्या जागा आहेत त्या जागा म्हणजे या भारताचं पिल्लर आहे त्या जागा म्हणजे स्पेस सायन्समध्ये भारताला नेणं त्या जागामध्ये यु युनोमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिकारी देणं त्या जागा म्हणजे एम्ससाठी विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांची निवड होणं अशा त्या जागा आहेत त्या जागांवर जर आपण जर आपण कोणीच बोलणार नाहीत हे म्हणणार की मी अमुक जातीचा पुढारपण करतो ते म्हणणार मी तमूक जातीचं पुढारपण करतो अरे जाती जातीत तुम्ही लढा जाती जातीत जाती तुम्ही तेढ निर्माण करा मी पन्नास टक्के खुल्या वर्गातील माझ्या हिंदुस्थानी भावांसाठी त्यांना न्याय त्यांचा साबूत राखण्यासाठी ऑलरेडी पन्नास टक्के खुल्या जागांसाठी न्याय आहे ते जागा साबूत राखण्यासाठी जे आहे मी लढणार तुमचं बघा एस सी एस टींना आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीना आरक्षण आहे जर मराठा समाजातले लोकं आरक्षण मागतायत आणि ते कोर्टात लढतायत ते सरकारकडे बांधतायत तर तुमचा का विरोध आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एक लक्षात घ्या संविधान संविधान विशेषज्ञ आहे मी डॉक्टरेट आहे मी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जयश्री पाटीलविरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची केस बघा आणि त्या केसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने मला किती आदरयुक्त माझ्या बाबतीमध्ये लिहिलं आहे ते बघा माझं आर्ग्युमेंट कशाप्रकारे मान्य सर्वोच्च न्यायालयानं नोंदीत केले ते बघा आणि त्यामुळं एक घटना तज्ज्ञ स्वतःला म्हणून घेण्याची गरज नाही कारण ते प्रॅक्टिकली सिद्ध झालेलं आहे आणि एकाच केसमध्ये नाही आहे मी कॉन्स्टिट्युशनल मॅटरमध्ये तू सिनियर सिटिझन्सची जी केस होती म्हणजे पॅरेंट्सच्या संदर्भाने तर ती सिनियर सिटिझन्सची पॅरेंट्सची केस जिंकून आज सगळे वयोवृद्ध आईवडील आहेत त्यां त्यांच्यासाठीचा कायदा लागू करणारा मी माणूस आहे तुम्हाला सांगतो शेकडो नर्सेस भगिनींच्या केसेसमध्ये हजारो उभा राहिलेला माणूस आहे कंत्राटी कामगारांना न्याय देणारा मी माणूस आहे अंगणवाडी सेविकांच्या भोजना म्हणजे जे, जे बाळांचं जे अन्न आहे त्या अन्नावर काम केलेलं मी माणूस आहे त्याच्यामुळं मला कोणत्या जातीचा धर्माचा आकस नाही आहे प्रश्न असा आहे की तुम्ही जात जात म्हणून तुम्ही नेतृत्वात पाहता मी देश 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 म्हणून मी मी बोलायला काय विचारत आहे साहेब की बाकी कुणीच जात नाही विरोधात तुम्ही का जात आहे तुमचा प्रॉब्लेम काय काय आहे तुम्ही केवळ मराठा आरक्षणाच्या विरोधात का जात आहे काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही वैयक्तिक आकर्षण जाताय तुम्ही कुठल्या कॅपॅसिटीमध्ये जात आहे तुम्ही का जात आहे त्याचं उत्तर मला सांगायचं आहे मी संविधान विशेषज्ञ आहे आणि तो माझा एक पहिला संविधानिक अधिकार आहे दुसरी गोष्ट असंविधानिक देशा दे या देशामध्ये दे काय होऊ नये बेकायदा या गोष्टी या देशामध्ये काय होऊ नये हे मला पाहणं आवश्यक आहे आणि दु महत्वाची आरक्षण मिळालं तर ते बेकायदा असेल असं तुम्हाला वाटतं तु नाही मराठा आरक्षण हे असंविधानिक अगोदरात ठरवलंय म्हणजे मिळालं तर काय तर गोष्टी कशाला पाहिजेत आणि मागास मा मराठा समाज ठरत नाही हे मागील तीन आयोगाने सांगितलेलं आहे चौथा आयोगाचा निर्णय सन्माननीय न्यायमूर्ती गायकवाडांचा तो निर्णय जो आहे तो शिक्कामोर्तब झालेला आहे मला माझ्यावर आगपाखड करणाऱ्यांना मला हे सांगायचं आहे जाती जातीसाठी सगळे बोलतील हो खुल्या वर्गासाठी कुणीच बोलू नये का मला जो सपोर्ट आहे ना खुल्या वर्गातला तुम्ही विचार नाही करणार प्रत्येक वसतीग्रहातून पन्नास टक्के विद्यार्थी आहेत तुम्हाला सांगतो मेडिकल कॉलेजेसमधून पन्नास टक्के विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमधून पन्नास टक्के विद्यार्थी आहेत विद्यापीठांमधून मला फोन करतात मला म्हणतात सर आम्ही तुमच्यासोबत आहोत मग ते काय म्हणतात माहिती का की आमच्या कुटुंबातले जे गरीब मराठा मुलं आहेत की त्यांच्या घरामध्ये आता प्रॉब्लेम असे शिक्षण घेता येत नाही की आई वडील मजुरी करतायत शेती करतायत शेतीचं क्षेत्र कमी झालं तुम्ही मराठीत येत तुम्हाला माहिती आहे की आता क्षेत्र कमी कमी होत चाललंय कोरडवाहू शेती आहे त्याच्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही नोकऱ्यांची स्थिती काय तुम्ही पाहताय ते म्हणतात की जर आरक्षण मिळालं तर आमच्या शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा प्रश्न काही अंशी तरी सुटेल सगळा नाही सुटणार पण काही अंशी सुटेल मग जर तसं होत असेल तर आणि आम्ही लढत असू तर आमच्या लढाईला पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही विरोध का करताय किमान लढाईला पाठिंबा तरी द्या विरोध का करताय तुम्ही जिम्मेदार तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर जिम्मेदारीनच उत्तर देणं आवश्यक हो आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगतो जमिनी कमी झाल्या आर्थिक मागास झाले ते नापिकी झाली आर्थिक मागास झाले दुष्काळ पडला आर्थिक मागास झाले हे सगळे तत्व कोणते आहेत आर्थिक मागासलेपणाचे सामाजिक मागासलेपणाचे तत्व कोणते आहेत माझा जो घिसडी भाऊ आहे जो लोखंडी काम करतो तो एका अशा पालामध्ये राहतो गावाच्या शेवटी त्याचं घर असते त्याला येऊन कुणी असो तो म्हणतो अरे हे जरा धार लावून दे रे जरा याला काय म्हणतो त्याला आपण रुमण्याला त्या आपल्या याला तुमच्या कडीकोंड्याला याला त्याला धार लावून दे रे असं म्हणतो इळ्याला धार लावून दे रे असं म्हणतो त्याला अहो साहेब हे याला धार लावून देता का असं कोणी म्हणते का नाही दरे हे मागासलेपण सह करण्याची म्हणजे वास्तव्याची आणि सामाजिक मागासलेपणाची एक छोटी उदाहरण दिलं मी तुम्हाला गावकुसा बाहेर राहणारा आज मला सांगा मागासवर्गीय वस्त्या कोणत्या बाजूला आहेत आज आज तारखेला आज आज मी तुमच्या जिमेदार चॅनलच्या वतीनं विचारू इच्छितो आज सुद्धा गावामध्ये ग्रामीण भागात खेड्यामध्ये आज सुद्धा मागासवर्गीय वस्त्या हे गावकुसाच्या बा बाहेर असल्यासारख्या आहेत गाव गाव याच्यामध्ये सुद्धा नाहीत ज्याच्या बाजू दुसऱ्या बाजूने मला चिंता वाटते आता आगंदरी मुक्त जरी झालं असलं तरी चिंता वाटते तो भाग कोणता आहे तो तपासून बघा त्याच्यामुळे हे मागासलेपणाचे लक्षण आहेत ही मागासलेपणाची व्याख्या आहे मग मागासले तर आपण ठरत नाहीत मग आर्थिक मागास मराठा समाज ठरतोय मला म्हणजे जे राज्य सरकारनं दिलेलं जे पूर्वीचं आरक्षण होतं ते बेकायदा ठरणारच आरक्षण दिलं होतं किंवा गायकवाड आयोगाचा रिपोर्ट मान्य केला तो कोर्टात म्हणजे गायकवाड आयोगाच्या रिपोर्टनुसार दिलं ते टिकणार आरक्षण सरकारनं दिलंच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे माझं म्हणणं फार साधं सोपं आहे की मराठा समाज मागास ठरत नाही तुम्ही लावता माझ्या आमच्यावर आरोप करता की काही आमदार आहेत काही साखर कारखाने वाले आहेत चला आमदार बाजूला काढू साखर कारखानेवाले बाजूला काढू शिक्षण संस्था मोठ्या सोडून द्या ग्रामीण भागातल्या गावातली शाळा कुणाची आहे चला ते तपासून बघू आपण कॉलेज कोणाचं आहे ते तपासून बघू चला जाऊ द्या ते बाजूला काढू आपण ग्रामीण भागातला कोणताही ग्राम घ्या तुम्ही कोणतंही खेडं घ्या तुम्ही कोणतीही ग्रामपंचायत घ्या विजय एन लोक ओबीसीतल्या किंवा त्यांच्या वर्गातल्या त्याच्यातून निवडून येतील मागासवर्गीय लोक मागास, मागास प्रभागातूनच निवडून येतील खुल्या वर्गातून निवडून येणारा कोणता समाज आहे ती आकडेवारी घ्या किती हजार लोक आहेत त्याच्यामुळं मागासले पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आधारावर सुद्धा ठरत नाही मागासलेपण ॲक्च्युअल मागासलेपणाच्या आधारावर ठरत नाही त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की पक्ष कोणताही असो नाना पाटोले काँग्रेसचे अध्यक्ष असतील त्यांनी सांगावं की खुल्या पन्नासवर वर्ग पन्नास टक्के ज्या जागा असतात त्यांच्यासाठी त्यांचं कोणतंही नातं नाही त्यापेक्षा पुढं जाऊन मला हे म्हणायचं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांनी त्यांच्या अक्षरात लिहून द्यावं की मराठा आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं हे राजकारण होऊ शकतंय त्या पुढे जाऊन मला भारतीय जनता पक्षाला विनंती करायची हात जोडून आम्ही पन्नास टक्के खुल्या वर्गातील देशाचे बेसिक पिल्लर आहोत संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहोत सगळ्याच राजकीय पक्षांना मला विनंती करायची हात जोडून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असतील की आमच्या पन्नास टक्के जागा खुल्या वर्गासाठी त्याच्यासोबत छेडखानी करू नका उलट मी तुम्हाला सांगतो उलट आरथी खुल्या वर्गातल्या लोकांना एक मुभा कोणी म्हणतील पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण झालं तसं नाही त्याच्यावर थांबा आपण येऊ मला एक, एक काय समजून घ्यायचं आता मुद्दा असा की तुम्ही म्हणलात की ते मागास ठरत नाही म्हणजे काय सामाजिक दृष्ट्या मागास ठरत नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळत नाही आता आरक्षण दिलं होतं फडणवीस यांच्या सरकारनं आता काँग्रेसवाले ट्विट करतायत ते आरोप करतायत तुमच्यावरती की हे तपासा की भाजपला भाजपनं आरक्षण दिल्यानंतर त्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण केलं कोण गेलं तर ते म्हणत आहेत की डॉक्टर जयश्री पाटील गेल्या आणि मग त्या कोण आहेत तर त्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत आणि मग गुणरत्न सदावर्तेंना कोणाचा पाठिंबा आहे तर मग तो भाजपचा पाठिंबा आहे म्हणजे भाजपनेच आरक्षण द्यायचं आणि भाजपनंच त्यांच्या विरोधात गुणरत्न सदावर त्यांना कोर्टात पाठवायचं आणि ते, ते आरक्षण रद्द बादल करून घ्यायचं हा एक राजकीय डाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला अगोदर सांगा काँग्रेसचे कोण अध्यक्ष आहेत ज्यांनी हे असं बोललेले आहेत कोण आहेत नाव सांगा मला ट्विट कोणी केलंय काँग्रेसच्या हँडलवर आहे अधिकृत हँडल म्हणजे अध्यक्ष असतील ना ते नाना पाटोले नाना पाटोले दूध दूधखुळ कोणी नाही डॉक्टर जयश्री पाटील ह्या डॉक्टरेट आहेत डॉक्टरेट नाना पाटोलेजी आणि डॉक्टर जयश्री पाटीलनी सुरुवात केलेली नाही आहे आरक्षणाला विरोध करायची वाचन करायचं नाही काही नाही कसं काय राजकारणामध्ये स्थिरस्थावर राहील बल्गना करत सुटायचं नाना पाटोलेजी तुम्हाला माहित नसेल डॉक्टर लक्ष्मणराव किशनराव पाटील हे डॉक्टर जयश्री पाटलांच्या वडील आहेत आणि ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक सैनिक होते नुसते सैनिक नव्हते गोळी लागलेले सैनिक होते ते दोन हजार चौदा मध्ये याचिका करतायत आणि दोन हजार चौदा पासून आरक्षण देता येत नाही मागासलेपणा ठरत नाही असं डॉक्टर एल के पाटलापासून सुरुवात झाली डॉक्टर एल के पाटलांच्या निधनानंतर डॉक्टर जयश्री पाटील ह्या राज्य मानवी हक्क आयोगाच्या राज्य संशोधन अधिकारी होत्या त्यांनी सांगितलं नाही त्यांच्या वडिलांचे काही इच्छा होत्या आकांक्षा होत्या समाज परिवर्तनाच्या गोष्टी होत्या त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि डॉक्टर जयश्री पाटील पुन्हा वकिलीत आल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या सिनियर कौन्सिल आहे डॉक्टर जयश्री पाटील त्यांनी हा लढा सुरू हा चालू ठेवला आणि त्यामुळं मला सांगायचं आहे की डॉक्टर गुणरतन सदावर्तेची प्रॅक्टिस कॉन्स्टिट्युशनल प्रॅक्टिस आणि डॉक्टर जयश्री पाटलांची प्रॅक्टिस ही एक दोन दिवसाची नाही जयश्री पाटलांच्या किती हार्ड केसेस होत्या हा। ते जरा बघून घ्या त्या क्रिमिनॉलॉजिस्ट होत्या ते एकमेव हो या देशातल्या क्रिमिनॉलॉजिस्ट आहेत आता जे युद्ध चालू आहे त्या युद्धावर युद्धा स्वतंत्रपणे पुस्तकाच्या त्यांचं अल्पावधीत पुस्तक येत आहे ह्युमन राईट्सवरल्या अनेक पुस्तकांच्या लेखिका आहेत त्या त्याच्यामुळं गुणरतन सदावर्ते आणि जयश्री पाटलांना कशाचीही कुणाच्याही आशीर्वादाची तशी वेगळी गरज नाही आहे मग संबंध आहे की नाही भाजपशी कारण भाजपनीच तुम्हाला पाठिंबा सांगायचं माझे संबंध कुणासोबत नाहीत किती काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार सांगू काही आमदारांचं मला म्हणजे तुमच्या चॅनलवर नाव घेतलं ना तर वाईट वाटेल दहा दहा वर्ष माझ्याकडे शिकले चळवळीत काय करायचं असते ते माझ्याकडे मला म्हणायचं नाही की त्यांची नंतर त्यांना राजकीय यश मिळालं माझ्या चड्ड्या धुतल्यात असं मला म्हणायचं नाही तुम्हाला सांगतो अशा अनेक फळी आहे आमच्याकडे खासदारांची आमदारांची जी लोकं माझ्याकडून माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून हाताला हात लावून नंतर ते आपापल्या राजकीय पक्षात गेले आणि माझे संबंध काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबत नाहीत असं कोण म्हणतंय राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत नाहीत असं कोण म्हणतं आहे कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही विचारून घ्या शाहू शिक्षण संस्था कुणाची आहे ढोबळेसाहेबांची कोण होते है वकील त्यांच्या लॉ कॉलेजच्या मध्ये विचारा कोण वकील होते गुणरतन सदावर्ते तुम्ही विचारून घ्या रतिकांत पाटील रविकांत पाटील यांच्या केसमध्ये सोलापूरच्या कामटे साहेबांच्या केसमध्ये कोण वकील होते अरे वकील आहे सगळीकडेच सगळ्यांचे संबंध असू शकतात भारतीय जनता पक्षाच्या संदर्भानं मला तुम्हाला सांगायचं आहे भारतीय जनता पक्षाचे असोत की इतर राजकीय पक्षातले लोक असोत जे चांगलं काम करतील त्यांना चांगलं म्हणलं जाईल जे 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 काम योग्य करणार त्यांच्यावर गुणरत्न सदावर सुद्धा बॅरिकेड आणू शकत नाही म्हणजे तुम्हाला भाजपनं सांगितलेलं नव्हतं विरोधात जायला तुम्ही न्यायिक हक्कांसाठी घ्या सामान्य पन्नास टक्के लोकांच्या मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांच्या वर अन्याय होऊ नये कुरघोडी होऊ नये त्याच्यासाठी मला कुणाच्या सांगण्याची गरज नाही आज फडणवीसांशी जे संबंध जोडू पाहत आहेत पण काही आहे मला, मला एक सांगा देवेंद्रजी फडणवीस श्रद्धाय म्हणतो मी त्यांना मला सांगा ते भार महाराष्ट्रामध्ये मा, मुख्यमंत्री होते की नव्हते ते मुख्यमंत्री असताना श्री आपले पांडे काय नाव त्यांचं माजी हे होते पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक त्यावेळेस ती त्यांना पदोन्नतीची केस लढताना देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते मी लढलो नाही का ना मला सांगा म मराठ्यांचं आरक्षण देवेंद्रजींच्या काळामध्ये देण्यात आलं होतं तेव्हा मी हायकोर्टामध्ये स पुरे सिद्धात केसात लढा नाही काय मी लढलो नाही का त्याच्यामुळं बघा राजकारणी कुणाला तरी नाना पाटोलेजींना मला परत सांगायचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवारांना सांगायचे किंवा जे कोणी म्हणतात तुम्हाला मला सांगायचं आहे की मी जे आहे संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि संविधानामध्ये विशेषज्ञ असल्यामुळे मला कुणीही सांगायची गरज नाही मी स्वतंत्रपणे आरक्षणाच्या संदर्भाने आरक्षण माझा प्रांत आहे माझा अभ्यास आहे त्याच्यामुळे मला कुणाही सांगण्याची गरज नाही मी माझ्या तत्वावर माझ्या अधिकारावर ही लढाई लढू शकतो ठीक आहे आता क्युरेटिव्ह पिटी पिटिशनवर येऊया आता आपण असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चालू आहे त्यांचं म्हणणं असं की आम्हाला कुणबीची थेट सर्टिफिकेट्स द्या त्यामुळे आम्हाला ओबीसीचे अधिकार मिळतील राज्य सरकारनं समिती नेमलेली आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ते म्हणतात की आम्ही अभ्यास करू आणि त्याची सर्टिफिकेट्स देऊ आता याच्यामध्ये दे काय अडचण आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन आता सरकारनं दाखल केलेली आहे तर सरकार तर लढतं आहे शिंदेचं सरकार पण लढतं आहे या सरकारमध्ये फडणवीस आहेत ते पण लढत आहेत कोण लढतं आहे ह्याच्यापेक्षा संविधानिक तत्त्व काय हे फार महत्त्वाचं आहे मेरा देश मेरी माटी हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सांगतो क्युरेटिव्ह पिटिशनचा संदर्भ तुम्ही सांगितला आणि दुसरा एक संदर्भ सांगितला तुम्ही की ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची कमिटी सन्माननीय संदीप साहेबांच्या कमिटीला बी hmm. ओबीसी डिक्लेअर करण्याचे अधिकार प्राप्त आहेत का असा माझा सगळ्यात आधी प्रश्न आहे hmm. एक संविधानिक बाब hmm. आहे अत्यंत कुणावर टीका करण्याची बाब नाही आहे hmm. दुसरी गोष्ट क्युरेटिव म्हणजे हे ही मागणी जरंगेंची आहे ना जरंगेंसाठीच ती कमिटी आणली ना त्याच्यामुळं जरंगेंच्या प्रेशर पुढं सरकारने काहीही करू नये असं माझं दुसरं मत आहे कारण जरंगेंची मागणीच मुळामध्ये तात्विक होऊ शकत नाही आणि आता दुसरा प्रश्न आहे क्युरेटिव पिटिशनचा का बरं तात्विक होऊ शकत नाही सांगतो त्याचंच उत्तर जोडू नये उत्तर मला सांगा सब जुडेस सब जुडेस सब जुडिस सब जुडिस सब जुडिस सब ज्युडिसचा अर्थ काय न्यायप्रविष्ट 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 स्वतःच सांगत आहेत ना मराठा नेते की प्रकरण आता क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालं एकदा का एखादी एक गोष्ट मराठा म्हणून ओपन झाली क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो ओपन झाली तर न्यायमूर्ती सन्मान्य संदीप शिंदेसाहेबांनी क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागेपर्यंत त्यांनी काम करणं किती इष्ट आहे हे मला समजत नाही आहे कारण त्या सगळ्या समाजाला मराठा गणण्यात आलेलं होतं न्यायमूर्ती गायकवाड समितीकडून mm. आणि असं असताना न्यायमूर्ती गायकवाड समितीकडून मागास मराठा गणल्या गेलेल्या लोकांना पुन्हा मागास कुलवी म्हणून गणना करणं सबज्युडाइज मॅटर असताना mm. मी स्वतःला मी न्यायमूर्ती संदीप शिंदे वकील असतानापासून समोर समोरसुद्धा वकिली केलेली आहे आम्ही म्हणजे ते एका खटल्यात माझ्या विरोधात तर मी त्यांच्या विरोधात म्हणजे मला वाटतं की ते केससुद्धा लँडमार्क होती तुम्हाला माहिती आहे हिरानंदानीची केस त्या केसमध्ये संदीप शिंदे साहेब होते व्हेरी नाईस पर्सन मला कोणतीही टीका नाही करायची आहे परंतु हे कंटेम्प्टिव्हस आहे हे भारतीय संविधानातील आर्टिकल एकशे एक्केचाळीस आणि आर्टिकल एकशे चौवेचाळीसचा भंग आहे त्या संदर्भानं मी नोटीससुद्धा जालन्याचे पोलीस अधीक्षक ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त यांना मी नोटीससुद्धा यापूर्वीच दिलेली आहे त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की क्युरेटिव्ह पिनिट पिटिशनचं काय आयुष्य आहे किंवा म मागास म्हणजे ओबीसी कुणबी म्हणण्याचं काय आयुष्य आहे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत संविधानिक ठरू शकणार नाहीत कारण मराठा मागासच ठरलेला नाही आणि संदीप शिंदे यांचं कोर्ट मागास ठरवण्यासाठी आहे का नाही कारण मागास ठरवण्याची प्रक्रिया वेगळी आहे तुम्ही जर एकाच समाजाच्या लोकांना बोलवणार असाल hmm. एकाच उदाहरणार्थ आपण कोणताही आपण एखाद्या समाजाचं नाव घेतलं तर ते फारच काहीतरी होऊन बसेल आपण काय करू एखादा वर्ग ए नावाचा वर्ग तयार करू hmm. त्या ए नावाच्या वर्गालाच बोलवणार ना तू मागास आहेस का आरक्षणासाठी ते म्हणणार हो 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 मागासची तत्व काय आहेत तर त्या गावातल्या इतरांनाही विचारावं लागेल ना, विचारा ला ना? मागास आहेत का म्हणून गाव hmm. कुसाबाहेर घर आहे का पाल घालून आहेत का मंदिरात प्रवेश नाही का तुम्ही म्हणाल की नाही आता तर सगळ्यांनाच आहे हे मागासले पण सगळ्यांसाठीचं चा आत्ताचं नाही आहे हे शंभर वर्ष जुनं आहे रामदासभाई सन्माननीय आमदार रामदासभाई कदमांचं उदाहरण घ्या त्यांनी सांगितलं आम्ही शहाण्णव कुळी मराठे आहोत त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घ्या सन्माननीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब त्यांनी काय सांगितलं की हे नाही चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भावनिक आधारे जरंगे काहीतरी म्हणतायत म्हणून सरकारनी त्यांच्या पाठीमागे लागू नये मी सांगितलेलं कायदेशीर तत्व आहे सरकारला मी दिलेली कायदेशीर नोटीस आहे त्या नोटीसच्या आधारे सरकारनं विचार करावा आणि माझं हे म्हणणं आहे की आरक्षणाचं जे प्रकारचं चाललेलं महाराष्ट्रातलं राजकारण आहे पन्नास टक्के खुल्या जागा पन्नास टक्के खुल्या जागातले लोकसुद्धा मतदार आहेत हे सरकारनी विच विसरू नये आणि विरोधकांनी सुद्धा विसरू नये असं मी आपल्या माध्यमातून सांगतो आता मुद्दा येतो की पन्नास टक्क्याच्या मर्यादेचा एक तर मराठा समाज मागास ठरला नाही म्हणून ते एक आरक्षण गेलं आणि पन्नास टक्क्याची मर्यादा हा दुसरा पार्ट होता ते म्हणतात की पन्नास टक्क्याची मर्यादा तर ई एस ओलांडलीच आहे ना म्हणजे जेव्हा ईडब्ल्यू एसचं आरक्षण मिळालं त्यावेळेला आपल्याकडे बावन्न टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये तर ते बासष्ट टक्के झालंच ना तसंही तर मग आता काय प्रॉब्लेम आहे जर मग जर ती मर्यादाच ओलांडली असेल तर सुप्रीम कोर्टानं घातलेल्या कॅपलाच काय अर्थ उरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला हे खरोखर चिंतनातून विचारलेला प्रश्न आहे पत्रकारांचा आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी अशा प्रश्नावर डिबेट घडून आणली पाहिजे मी मानतो आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अत्यंत स संवेदनशील म्हणण्यापेक्षा अद्य अत्यंत कायदेशीर सांगणार आहे hmm. हे दहा टक्के आरक्षण कुणासाठी आहे हे आर्थिक मागासांसाठी आहे शेड्यूल hmm. कास्टचा माणूस दहा टक्क्यात घेऊ शकतो का hmm. नाही ट्राईबचा घेऊ शकतो का नाही ओबीसीतला माणूस घेऊ शकतो का नाही हे दहा सुद्धा पन्नास टक्क्याचाच भाग आहे आणि जे पन्नास टक्के खुल्या वर्गातले लोक आहेत त्यांच्यातल्या गरिबांसाठीचं हे दहा टक्के त्याच्यामुळं हे मागासलेपणातलं दहा टक्के आहे सामाजिक मागासलेपणाचं हे नाही परत रिपीट करतो कॉस्ट ऑफ रिपिटेशन म्हणतात हे दहा टक्के आर्थिक मागासले पण कॅप मोडून पन्नास टक्क्याची नाही हे दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागासले पण खुल्या वर्गातील मग ते ब्राह्मणातले गरीब असतील वैश्यातले गरीब असतील शिंद्यांमधले गरीब असतील गुजराती भावांमधले गरीब असतील मारवाडी भावांमधले गरीब असतील त्याच्यानंतर लिंगायतांमधल्या गरीब असतील या सगळ्या भावांसाठी खुल्या वर्गातल्या भावांसाठी दहा टक्के त्या गरीबांसाठीचं आरक्षण आहे त्यामुळं हे पन्नास टक्क्याच्या बाहेरचं दहा टक्के नसून त्या पन्नास टक्क्यातल्या गरिबांसाठीचं आहे आणि त्या दहा टक्क्यांमध्ये माझे मराठा भाऊ जे गरीब होते शास, शासनाचा हवाला देत सांगत आहे मराठा भावांनो मृगजळाच्या मागे लागू नका आकडेवारी देत आहे या पुढाऱ्यांच्या नादी लागू नका माझे मराठा भाऊ तेहतीस हजार माझ्या समवेत त्यांच्या एकशे चोवीस लोकांनी आत्महत्या केल्या होत्या त्या निर्दयी शरद पवारांच्या सरकारला कधी दया आली नव्हती त्यामुळे परत मी रिपीट सांगत आहे तुम्ही शरद पवार नाना पाटोलेच्या नादी लागू नका जरंगे भावांना सांगत आहे यांच्यावर विश्वास करू नका आणि आता सांगतो आकडेवारी आकडेवारी अशी आहे पंच्याहत्तर टक्के ओपन पन्नास टक्क्यातले मागास असलेले माझे मराठा भाऊ त्यांना लाभ दहा टक्क्यातल्या ईडब्ल्यू एस मध्ये मिळालाय पंच्याऐंशी टक्के ओपन मागा ओपन मधल्या मागास आर्थिक मागास ठरलेल्या माझ्या मराठा भावांना नोकऱ्यांमध्ये लाभ मिळाला आहे ला त्यामुळं की ते दहा टक्के की छोटे आज मी महाराष्ट्राला हे अत्यंत महत्वाचं उत्तर दिलेलं आहे आता आता मुद्दा असा आहे की जरांगे म्हणतायत की तुम्ही आमच्या आरक्षणाच्या लढ्याच्या आड येऊ नका कमीत कमी तुम्ही विरोध करू नका आणि द्वेष वाढवू नका दोन समाजामध्ये कुठल्याही दोन समाजांमध्ये आणि त्यांचं म्हणणं की आमचं शांततेचं युद्ध आहे आम्ही काही त्यांनी काही समर्थन केलं नाही कालच्या तोडफोडे ते म्हणतात की मी काही समर्थन करत नाही त्यांनी केलं असेल तर चुकीचं केलं आणि त्यांना काल जामीन पण मिळाला त्या त्या लोकांचे काल डोंबिवलीत त्यांचा सत्कार पण झाला तुम्ही बघितला असेल तर ते म्हणतात की कमीत कमी आमचं शांततेचं युद्ध आहे आम्ही ते सरकारसोबत लढतोय तुम्ही मध्ये येऊन त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी दिशा त्याला मिळेल असं काही करू नका तर तुम्ही आता त्याच्यातून बाजूला होणार आहेत का, ए, का ए, जरंगे भाऊ जे आहेत ब जरंगे भाऊ जे आहेत ते कोणत्याही पद्धतीनं संविधानिक अभ्यास त्यांना किती आहे हे मला सांगता येत नाही कारण त्यांनी आतापर्यंत संविधानिक एकही एक तत्व सांगितलं नाही त्यांना न्यायालयिक एक एकही एक निवाड्यांचा कधी त्यांनी उल्लेख केलेला नाही किंवा त्यांना ते तत्त्वही माहीत नाहीत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं फार महत्त्वाचं समजत नाही कारण त्या बिचाऱ्यासोबत जे आहेत जरंगे भावांसोबत आमच्या सगळे जे आहेत सामान्यपणे अगदी राजकारण यांच्या राजकारणाला कंटाळलेले आरक्षणाला आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात नाही पण रा आरक्ष राजकारण्यांना कंटाळलेले काही समूह युवकांचा समूह जोडल्या गेलेला आहे परंतु मुद्दा असा आहे की माझी लढाई त्या पुढं जाऊन मला सांगायचं आहे जरंगे भाऊ तुम्ही जरी सांगत असाल तुमच्या गावामध्ये झालेला व्हायलन्स त्याच्यानंतर बसची तोडफोड त्यानंतर कालची तोडफोड त्यानंतर आजची तोडफोड गाड्यांची प्रताप पाटील चिखलीकर नावाचे सन्मान्य खासदार आहेत कोणत्या पक्षाचे हे महत्त्वाचं नाही परंतु तोडफोड झाली व्हायलंस आहे त्या पलीकडे आत्ताच आपणच एक वरिष्ठ पत्रकारात आपण सांगितलं की डोंबिवलीला कुठे सत्कार झाला हे हे थे संघटनेचेच लोक होते ना मराठा संघटनांचेच लोक होते ना आता काल जे जामीन घ्यायला गेले होते मला न्यायालयावर टिप्पणी करायची नाही कारण मी अगोदरच सांगितलं मामुली कुणीतरी पकडतात आणि मास्टर माइंड कुणीतरी असतात चिलर चालर काहीतरी करायला सांगतात अशी माणसं असतात त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना मला फार महत्त्व देण्याची गरज नाही राहिला प्रश्न जरंगेंचा जो उत्तर आहे की जरंगे भाऊ पंच्याऐंशी टक्के ऑलरेडी सरकारमध्ये जे नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये जे पन्नास टक्क्यातलं दहा टक्के आरक्षण म्हणजे कॅटेगरायझेशन केलेलं आहे मा म्हणजे खुल्या वर्गातील आर्थिक मागासांसाठी त्याच्यामध्ये मराठा भावांना मिळालेलं आहे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्क्याच्या जवळपास आरक्षण विद्यार्थी जे असतात जे प पन्नास टक्के खुल्या वर्गातल्या जागा त्याच्यात दहा टक्के कॅटेगरायझेशन आहे आर्थिक मागासांचं त्याच्यात मिळालेलं आहे त्याच्यामुळे जे तुम्ही मागणी करत आहात त्या मागणीला की नाही फार जास्त संविधानिक आधार येत नाही आहे कायदेशीर आधार येत नाही आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या आधारे पन्नास टक्क्याची कॅप आता तरी महाराष्ट्राच्या आणि तुमच्याही लक्षात आली असेल की ती कोणतीही कॅप तोडल्या गेलेली नाही मोडल्या गेलेली नाही क्युरेटिव्ह पिटिशन टेक्निकॅलिटी आहे आणि टेक्निकलीच सु सर्वोच्च न्यायालय पाहिल मराठा ठरत नाही मागास मराठा त्याच्यामुळे मराठा आरक्षण मिळणार नाही आणि माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत श शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मला सांगायचं आहे की असंविधानिक गोष्टीकरिता मराठा आरक्षण देता येत नाही म्हणून मी उभा राहील कारण खुल्या वर्गातले पन्नास टक्के हिंदुस्थानी आहेत तेही भारताचे मतदार आहेत ते त्यांनासुद्धा ते एक म्हणजे अधिकार आहेत त्या अधिकारासाठी मी लढत राहील डंके की चोटपे लढत राहील डंके की चोटपे लढत राहील ज्याला जे राजकारण करायचं ते करू द्या मी कालही लढत राहिलो देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही मराठा आरक्षणाच्या विरोधात लढलो उद्धव मुख्यमंत्री झाले त्याही वेळेस मी मराठा आरक्षणाच्या विरोधात लढलो आणि आज सुद्धा मी जे आहे ते आरक्षण देता येत नाही म्हणून मी उभा आहे माझा शेवटचा फक्त प्रश्न आहे की तुम्ही एस टीच्या कर्मचाऱ्यांबद्दल आंदोलन केलं होतं आणि मग आता ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला तुम्ही जोरदार आंदोलन उभं केलं त्यांना काही मिळालं नाही तुमची जी मागणी होती ती काही मागणी पूर्ण झाली नाही तुम्हाला त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायचा होता आणि तुम्ही नंतर मग सरकार बदललं आणि आता तुम्ही ते आंदोलन सोडून दिलं असा आरोप होतो आता तुम्ही परत बसणार आहेत का आझाद मैदानावर ते तुमचं तर म्हणणं नाही ना आरोप आहे ना त्या आरोपाला उत्तर देतो तुम्हाला मी सगळ्यात अगोदर तर सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार त्यांच्या ज्या युनियन होत्या त्या युनियन्सनी त्यांच्या विचाराच्या त्या युनियन्सनी जेवढी मुस्कटदाबी केली होती त्याच्यातून सगळ्यात अगोदर बंधवा मजुराप्रमाणावर जो कष्टकरी होता तो मुक्त झाला आहे आज तो मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतो आज तो डेपो मॅनेजरशी चर्चा करू शकतो आज तो डी सीला जाऊन भांडू शकतो एक त्याच्यातून जे मानसिक गुलामगिरी होती ती दूर केली दुसरं तुम्हाला सांगतो की शरद पवार चले जाओ आणि म मा उद्धव चले जाओ हे धारिष्टसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आधी ह्याच एस टीतल्या कष्टकऱ्यांनी दाखवलं त्याच्या तिसरं तुम्हाला सांगतो की एसटीतील कष्टकऱ्यांना शरद पवारांच्या बाबतीमध्ये आम्हाला बघा नुसत्या घोषणा दिल्या म्हणून कष्टकरी सतरा दिवस जेलमध्ये होते लोकशाहीमध्ये बघा काल गाड्या सुद्धा त्यांनी त्यांचं मत नव्हतं कोणीतरी तिसरे असतील हे लक्षात घेतलं असावं न्यायाधीशांनी सोडून दिलं गाड्या फोडल्याच्या नंतर परंतु तिथं सतरा दिवस शरद पवारांच्या काळात आम्ही जेलमध्ये होतो चौथी गोष्ट सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आल्याच्या नंतर त्यांनी सगळ्या एस टीच्या कष्टकऱ्यांना जे जेलमध्ये डांबले होते त्यांना न्याय दिला त्यांना नोकरीवर घेतलं ज्या नोकऱ्या काढून टाकल्या होत्या त्याच्यानंतर त्याच एस टीतील कष्टकऱ्यांनी एकशे चोवीस कष्टकऱ्यांनी जीवात जीव दिला प्राण दिला त्या प्राण गेलेल्या लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या आम्ही एस टी कष्टकरी जनसंघ जे दोनच संघांचा विचार मान्य करत एक भगवान गौतम बुद्धाच्या भिक्खू संघाचा भगवान बुद्धांच्या संघाचा आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार मान्य करते आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्यानंतर माननीय एकनाथरावजी शिंदेनी मागच्या वेळेस बोनस दिलं ह्या वेळेससुद्धा बोनस दिलं सातवा वेतन आयोग कुणाला दिला जातो माहिती आहे तुम्हाला राज्य कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या बरोबरीनं माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी दिलं आहे आता कर्मचाऱ्यांच्या बाबतीतसुद्धा चार बैठका झाल्यात फायनालिटीमध्ये आहे आणि एसटीतील कष्टकऱ्यांपैकी तेहतीस हजार मराठा एस टीतील कष्टकरी भाऊ आहेत आमचे आणि त्यांना त्यांची ते सुद्धा एकजूट आहेत आणि त्या अर्थानं तुम्हाला सांगतो सातवा वेतन आयोग अधिकाऱ्यांना दिलाय माझ्या कष्टकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे बेचाळीस टक्क्याचा फरक तो सुद्धा दिलेला आहे त्यामुळं फक्त नोटिफाय करायचं राहून जात आहे त्याच्या व्यतिरिक्त काही राहत नाही कारण अंशुदान रा कर्म के राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळत आहे अंशुदान आम्हालासुद्धा मिळत आहे सातव्या वेतन आयोग एक मेव मागणी आहे त्याच्यानंतर नोटिफाय झालं की आमच्या मागण्या पूर्ण पूर्ण होतात म्हणूनच एस टीतील कष्टकरी हजारो कष्टकरी ज्या आझाद मैदानामध्ये उद्धवला चले जाव म्हणलं होतं ज्या आझाद मैदानामध्ये शरद पवारांना प्रश्नांकित केलं होतं त्याच आझाद मैदानामध्ये हजारो कष्टकरी मराठा भाऊ इतर सगळ्या समाजातले भाऊ कालच्या दसरा मेळाव्याला सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांना ऐकायला आले ऐकलं त्यांनी आणि म्हणून ही तुम्हाला सांगतो एसटीतल्या कष्टकऱ्यांसाठी आम्ही झोपलेले नाहीत आम्ही लढत आहोत आता आंदोलनाची गरज नाही का नाही जिथे कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील तिथं आंदोलन केलं जाईल जिथे कष्टकऱ्यांचा विषय असेल हक्काच्या बाबी असतील लढलं जाईल हा मुद्दा आहे आणि सगळ्याच प्रश्नांवरती त्यांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे तोडफोड का झाली गाड्या दुरुस्तीला पाठवल्या का पोलिसांकडे जपतायत आरोपी सुटलेत गाड्या पोलिसांकडे आणखीन आहेत काय सांगायचं कधी आता तुम्हाला मिळणार सांगितलंय आता वकील पाठवतो कारण आरोपी सुटण्याची प्रक्रिया सोपी आहे पण कष्टाच्या गाड्या फुटलेल्या मिळण्याची प्रक्रिया थोडी अवघड आहे किती दिवस लागतात त्यांना था लवकर आता आता लवकरात लवकर, आत लवकर मिळतील अशी अपेक्षा तोपर्यंत ती नवीन गाडी नवीन नाही हो बापाची गाडी जेनच्या आजोबाची गाडी तर हे होते गुणरत्न सदावरती त्यांनी सांगितलेलं आहे की असंवैधानिक विषय असल्यामुळे आपण मराठा आंदोलनाच्या विरोधात आहोत त्यांनी जरांगेंना आवाहन केलं आहे की जी गोष्ट संवैधानिक नाही आहे त्यासाठी तुमचा लढा चालू आहे आणि तो लढा जर तुम्ही लढणार असाल तर मला कायद्यानं मला संविधानानं दिलेला तो अधिकार आहे मी सुद्धा माझी लढाई लढत राहीन कॅमेरामॅन सागरसह अभिजित मुंबईत